तर अमेरिकेच्या स्पीकर नॅन्सी पेलोसी तैवानमध्ये दाखल झाल्यावर चीननं आता आक्रमक कारवाया सुरू केलेल्या आहेत. बघूयात आपण. चीनची 21 फायटर जेट्स तैवानच्या हवाई हद्दीत आहेत. चीनच्या G20 फायटर जेट्सने तैवानला घेरलेलं आहे सध्या. आदेश मिळाल्यावर चीनी सेना ऍक्शन मोडमध्ये येणार आहे. चीन मिसाईल्स ड्रिल सुरू करणार आहे. 4 ऑगस्ट पासून चीनची लाईव्ह फायर मिलिटरी ड्रिल सुरू होत आहे. तैवान स्ट्रेटमध्ये सर्व बाजूंनी चीनचा युद्ध सराव सुरू आहे. तैवानच्या सैनिक तळांवरही हल्ल्याची रणनीती आखली गेली आहे. बीजिंगमधील अमेरिकन राजदूतांना पहाटे खडसावलंय. तैवानबाबत सर्व परिणामांची जबाबदारी अमेरिकेचीच असं चीननं म्हटलंय. बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे 24